नमस्कार आपण पाहत आहात शौर्य मराठी धरणगाव येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पी आर हायस्कूल चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुप्रसिद्ध साहित्यिक पत्रकार व्यंगचित्रकार प्राध्यापक बी एन चौधरी यांना बहुआयामी कार्यासाठी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते धरणगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांची रविवारी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून हे संमेलन जामनेर येथे संपन्न होत आहे प्राध्यापक चौधरींच्या रूपाने धरणगावात बालकवींचा वारसा पुढे चालू असल्याचे गौरवोद्गार नामदार पाटील यांनी यावेळी काढले लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या संकल्पनेतून धरणगाव भूषण पुरस्काराची सुरुवात करण्यात आल्याचे संयोजकांनी यावेळी सांगितले या प्रसंगी समन्वयक समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ माजी अध्यक्ष सुरेश नाना चौधरी काँग्रेसचे प्रदेश सचिव डी जी पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डी आर पाटील उद्योगपती जीवनसिंग सिंग बयस माजी नगराध्यक्ष पी एम पाटील शहर अध्यक्ष राजेंद्र महाजन चर्मकार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भानुदास विसावे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विजय वाघमारे चंदन पाटील गुलाब मराठे उपस्थित होते कार्यक्रमात सर्वप्रथम पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्राध्यापक प्रदीप देसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार चंदन पाटील यांनी मानले श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव शेती कर्ज पीक कर्ज वैयक्तिक कर्ज व्यावसायिक कर्ज तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध श्रीस्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस गोलाणी मार्केट जळगाव